तर मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. तर आज त्याच्यावर पडलेले काय काय किडी पडणे रोग काय काय पडतात हे भुईमुगाच्या शेंगावर, त्याच्या पानावर काय रोग पडतात त्याच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती आणि त्याच्या उपाययोजना पाहू. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर मित्रांनो, आपण पाहू. तर मित्रांनो, किडी व त्यावरील उपाययोजना काय काय आहेत पाहू. तर फुलकिडी, एक नंबरला काय, तर फुलकिडी, फुलकिड्यांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीचे संकेत. पातळी 5 फुलकिडे प्रति शेंगा गाठल्यावर क्रिनोलफॉस 25% प्रवाही 1400 मिलीलिटर प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागते. त्यासाठी जर तुडतुड्याचा जास्त प्रमाण असेल तर तुडतुड्यासाठी प्रभावी व्यवस्थापनासाठी किडींनी आर्थिक नुकसानी संकेत. पातळी 15 ते 20 तुडतुडे प्रति झाड गाठल्यानंतर क्रिनोलफॉस 25% प्रभावी असून 1400 मिलीलिटर प्रति फॅक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जर पाने पोखरणारी अथवा गुंडाळणारी अळी, या अळीच्या नियंत्रणासाठी 2 अळ्या प्रति झाड किंवा झाडांच्या मध्यवर्ती भागात 10% पाने पोखरलेली किंवा प्रत्येक मीटर ओळीतील झाडांवर 1 अळी असे आर्थिक नुकसानीचे संकेत पातळी आढळल्यास क्रिनोलफॉस 25% प्रभावी 1 लिटर प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच काही त्यावर रोग आणि होतात त्याचे उपाययोजना आपण पाहू. भुईमुगावर मर, मुळकूज, खुडकूज, तांबेरा, टिका आणि शेंडे मर हे रोग प्रामुख्याने आढळतात. तर तांबेरा आणि टिका या रोगाच्या नियंत्रणासाठी टेबकोनाझोल 25% WG 500 ते 750 प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली तर फायदेशीर ठरेल. तसेच मुळकूज आणि खोडकूज जर होत असेल तर त्यासाठी रोगाच्या नियंत्रणासाठी कॅबॉक्झिन 37.5% अ थायरम आपलं सॉरी 37.5% DS याची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. किंवा कॅबॅन्डॅझिन 25% प्लस मँकोझेब 50% WS 3 ते 3.5 प्रति ग्रॅम किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी. तर मित्रांनो, यावर काही तुडतुडे म्हणा, कीड पडते, त्याचे खोड, पानावर आळी पडणे, बुरशी होणे यासाठी काही अशी औषध फवारणी होत्या. महाराष्ट्रात भुईमुगाच्या पिकावर पाणी गुंडाळणारी अळी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या किडी प्रामुख्याने आढळून येतात. याशिवाय काही भागात हुमणी, वाळवी किंवा पाणी खाणाऱ्या अळ्या या किडींचाही उपद्रव झाल्याचे आढळून येत आहे. कारण की वातावरणात बदल झाल्यामुळे हे सगळे गोष्टी होतात. मावा ही कीड कोष विशेषतः पाऊसमान योग्य असेल तेव्हा भुईमूग फुलण्यात किंवा आणण्याच्या अवस्थेत असताना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून येते. तर तुडतुडे खरीप हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येतात. तसंच मित्रांनो, कमी पाऊसमान आणि उष्ण हवामानात तुडतुड्यांचा उपद्रव जास्त हानिकारक असतो. आपल्याकडे फुलकिड्यांचा 3 प्रकारच्या जाती असून पाऊसमान व जास्त तापमान असेल त्यावेळी काळसर रंगाचे फुलकिडे दिसून येतात. भुईमुगाच्या खालील पानांच्या पांढरे चट्टे पट्टे दिसून येत असतील तर इतर 2 प्रकारच्या तुडतुड्याचे भुईमुगाच्या वरील आणि मधल्या पानावर पिवळसर चट्टे दिसतात तुम्ही पाहू शकता. आणि त्यामुळे पाणी अत्यंत छोटे राहून शेंडामर म्हणजे बूड नेक्रोटिक डिसीज असे ह्या विषाणूचं नाव आहे. तर विषाणूयुक्त रोग पडतो. विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात या किडीमुळे जास्त नुकसान होते. तर मित्रांनो, भुईमुगांच्या शेंगावर काय काय रोग पडतात हे आज आपण पाहिलं. त्याच्यावर उपाययोजना काय काय त्या पाहिलं. चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.